अखंड भारताचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर कर्नाटक राज्यात बंगळूर या ठिकाणी शाही फेकून विटंबना करण्यात आली होती। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सेनगाव शहरात या घटनेचा जाहीर निषेध करत शिवप्रेमींनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलं आहे। आरोपींवर तत्काळ कारवाई न झाल्यास लवकरात लवकर सेनगाव बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलाय। या निवेदनावर मराठा शिवसैनिक सेनेचे शहराध्यक्ष महादेव हरण, शेतकरी नेते मारुती गीते तसेच सकल मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। यावेळी घोषणाबाजी करत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गजानन धुळधुळे, हिंगोली।